नमस्कार फ्रेंड्स, होम कुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये तांदळाची चकली पाहणार आहोत. ही चकली आहे ती फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून पूर्णपणे रेडी होते. आपण ही चकली आहे ती विदाऊट भाजणीचा पीठ वापरता करणार आहोत, त्यामुळे ही करण्यासाठी खूप जास्त मेहनतही नाही लागत आणि चवीसाठी देखील खूप चविष्ट होते. ही चकली आहे ती खूप कमी साहित्यामध्ये बनून पूर्णपणे रेडी होते. चकली करताना मी तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे, ज्याने तुमची जर चकली तेलामध्ये विरघळली जात असेल किंवा चकली साच्यातून पाडताना तुटली जात असेल तर ते तसं होणार नाही. तर आता आपण इथे वेळ न घालवता ही बिना भाजणीची तांदळाची चकली आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. तर ही चकली बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच मी इथे 350 ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून मग ते वाळवून चक्कीमधून दळून आणले होते. त्याच वाटीचं प्रमाण ठेवून मी इथे 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे, तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता. 1 वाटी मैदा म्हणजेच 125 ग्रॅम मैदा आहे. 1 चमचे ओवा, चवीप्रमाणे मीठ, 3 चमचे सफेद तीळ, आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर देखील वापरू शकता, 1 चमचे धणे पावडर आणि 1 चमचे जिरे. आता आपण ही चकली आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. ही चकली बनवण्यासाठी मी इथे जी बारीक साईजवाली चाळण असते ती चाळण एका परातीमध्ये ठेवलेली आहे, त्यात आता मी आपले 3 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आपल्याला इथे 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी मैद्याचा वापर करायचा आहे. आता आपण हे पीठ आहे ते इथे चाळणीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. आपल्याला हे पीठ आहे ते पूर्णपणे प्लेन हवे, कुठेही त्याचा खडा नाही राहिला पाहिजे. अशा प्रकारे मी इथे पूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे, एकदम प्लेन पीठ इथे माझं झालेलं आहे. त्यात आता आपल्याला आपले मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचे धणे पावडर, 1 चमचे जिरे आणि 3 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत. तुम्ही यात थोडीशी हळदी पावडर देखील घालू शकता, पण चकली आहे ती थोडीशी लालसरच दिसण्यासाठी सुंदर दिसते. आता ह्यात आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा आहे तो मी हातावरती थोडासा क्रश करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या चकलीला छान ओव्याचा वास यावा म्हणून. त्यात आता मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. दुसरीकडे मी एका कढईमध्ये जे आपण 1/2 वाटी तेल घेतलेलं होतं ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही इथे तेल न गरम करता वापरलं तरी देखील चालेल, पण त्याने कदाचित चकली आहे ती खुसखुशीत बनत नाही, त्यामुळे आपल्याला तेल आहे ते इथे गरम करूनच घ्यायचं आहे. दिवाळीचा कोणताही पदार्थ जर तुम्हाला खुसखुशीत करायचा असेल तर त्यात नेहमी गरम तेल किंवा तुपच घाला, ज्याने आपण जो फराळाचा पदार्थ करतो तो आमकास खुसखुशीतच बनतो. ह्यात मी आता 1/2 वाटी गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे. आता हे गरम तेलाचं मोहन आहे ते आपल्याला चमच्याने व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल घातल्या लगेच एका चमच्याने मिक्स करून घ्या. हे पूर्ण तेल आहे ते या पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याची काळजी घ्या. तेल चमच्याने पूर्णपणे ह्या पिठामध्ये मिक्स झाल्यावरती आपल्याला ह्या पिठामध्ये तेळामुळे झालेली जी गुठली आहे ती हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे, ज्याने आपलं हे तेल आहे ते पूर्ण पिठामध्ये छान मिक्स होतं आणि आपली चकली आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनते. अशा प्रकारे हे पीठ आहे ते आपल्याला मिनिमम 1 ते 2 मिनिटं तरी हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, ज्याने पीठ पूर्ण तेलामध्ये छान मिक्स होतो. तुम्ही इथे मैद्याऐवजी बेसन देखील ह्या चकलीमध्ये यूज करू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे इथे 1 ते 2 मिनिटे हे पीठ छान हातावरती चोळून घेतल्यावरती आपलं हे पीठ आता मळण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता माझ्या ह्या पिठाचा दाबल्यावरती एक गोळा होत आहे, म्हणजे आपल्या ह्या पिठामध्ये तेलाचं प्रमाण आहे ते एकदम बरोबर झालेलं आहे. जर इथे तेलाचं मोहन जास्त झालं तर इथे चकली आहे ती तेलामध्ये नंतर विरघळली जाते आणि कमी झाली तर चकली खुसखुशीत बनत नाही, त्यामुळे तेलाचं प्रमाण आहे ते एकदम योग्य असलं पाहिजे. आता हे पीठ आहे ते मी इथे मळण्यासाठी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित इथे मळून घ्यायचं आहे. मिनिमम 7 ते 8 मिनिटे तरी आपण हे पीठ इथे मळून घेणार आहोत आणि खूप जास्त पाणी आहे ते एकसाथ घालू नका. आपण जसं नॉर्मली चपातीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे, पण चपातीच्या पीठापेक्षा हे पीठ आहे ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे, खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला. अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित इथे मळून घ्या.
आणि ही चकली आहे ती एकदा का पीठ बनवून झालं की लगेच चकली करण्यासाठी घ्या. जर तुम्ही हे पीठ भरपूर वेळ ठेवून दिलं पीठ कडक बनत जाते, म्हणून एकदा पीठ बनवून झालं की लगेच इथे चकली पाडण्यासाठी घ्या. अशा प्रकारे मिनिमम 7 ते 8 मिनिटे मळून झाल्यावरती हे चकलीचं पीठ आहे ते आता आपलं चकली बनवण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे मी इथे 2 हातांनी हे पीठ व्यवस्थित मळून घेते. तुम्ही हे पीठ आहे ते जेवढं व्यवस्थित मळून घ्याल तेवढीच आपली चकली आहे ती अतिशय उत्तम बनते. हे पीठ आता माझं इथे मळून पूर्णपणे रेडी झालेलं आहे. पीठ इथे पूर्णपणे मळून झाल्यावरती तुम्ही ह्यामध्ये मीठ आणि लाल तिखट आहे ते इथे एकदा चेक करून घ्या. जर तुम्हाला इथे कमी तिखट वाटत असेल किंवा थोडी अळणी वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं ह्यात मीठ आणि लाल तिखट ॲड करून घ्या. इथे मला 2 वाटी पाणी लागलेलं होतं. ज्या वाटीचं मी प्रमाण ठेवून मैदा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीचं अंदाजाने मला इथे 2 वाटी पाणी लागलेलं होतं हे पीठ मळण्यासाठी. अशा प्रकारे हे पीठ माझं इथे मळून झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ माझं किती प्रमाणात नरम आहे ते. आता आपण ह्या पिठाची इथे चकली करण्यासाठी घेऊयात. सर्वप्रथम मी इथे छोटासा ह्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा पिठाचा गोळा आहे तो पुन्हा थोडासा मळून घेऊन आपल्याला या पिठाचा एक इथे रोल बनवून घ्यायचा आहे. एकदम झटपट आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली ही चकली बनवून रेडी होते. पीठ बनवून झालं की लगेच तुम्ही इथे ही चकली बनवण्यासाठी घेऊ शकता. दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे कारण चकली एकदा का बनून झाली की आपल्याला लगेच ती इथे तळण्यासाठी घ्यायची आहे. आता मी इथे चकलीचं साचं आहे त्यावरती इथे तेल लावून घेत आहे जेणेकरून ही चकली आहे ती या साच्यामधून इझिली पडली जावी, त्याचा कुठेही तुकडा पडू नये म्हणून. आता ह्या साच्यामध्ये मी हा पिठाचा रोल आहे तो इथे घातलेला आहे. आता आपण इथे चकली ज्यावरती काढणार आहोत त्याला थोडंसं इथे तेल लावून घ्यायचं आहे. ज्याने ही चकली आहे ती ह्या प्लेटला चिकटली नाही जाणार किंवा तुम्ही ही चकली आहे ती एका बटर पेपरवरती देखील पाडून घेऊ शकता. ही चकली इथे मी आता पाडण्यासाठी घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली हे पीठ आहे ते ह्या साच्यातून पडत आहे आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही ही चकली आहे ती इथे बनवून घ्या. चकली का एकदा साच्यातून पाडून झाली की त्याचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून ती तेलामध्ये सुटली नाही जावी म्हणून. तशाच प्रकारे मी इथे अजून 2 चकल्या आहेत ते इथे पाडून घेते. खूप जास्त चकली एकसाथ पाडून नका घेऊ. चकली एकदा का पाडून झाली की लगेच ती आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी घालायची आहे म्हणून मी एका टायमिंगला 3 चकल्या घालून त्या लगेच तळण्यासाठी घेणार आहे. दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ही चकली आहे ती ह्या तेलामध्ये घालायची आहे. एकदम हलक्या हाताने घालून घ्या आणि आपल्याला ही चकली आहे ती स्लो फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे कारण की जर तुम्ही फ्लेम फास्ट ठेवली तर चकली आहे ती वरतून करपली जाते पण आतून ती कच्ची राहते. म्हणून एकदम स्लो फ्लेमवरतीच आपण ही चकली आहे ती मिनिमम 4 ते 5 मिनिटे तरी तळून घेणार आहोत. आणि एकदा का ही चकली तेलामध्ये घातली की त्यानंतर त्याचे बुडबुडे थोडे कमी झाले की आपल्याला ही चकली आहे ती इथे पलटून घ्यायची आहे आणि त्याची दुसरी साईड आहे ती देखील व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. तुम्ही जेवढी ही चकली एकदम स्लो फ्लेमवरती तळून घ्याल आणि जेवढी मध्ये मध्ये फ्लिप करून घ्याल तेवढीच आपली ही चकली आहे ती अतिशय कुरकुरीत बनते. अशा प्रकारे इथे 3 ते 4 मिनिटे तळून घेतल्यावरती आपली ही चकली आहे ती इथे तळून पूर्णपणे रेडी झालेली आहे. ती मी आता इथे तेलामधून काढून घेते. ही चकली आहे ती बिलकुलही तेलकट बनत नाही आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपी आणि झटपट आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दिवाळीच्या सणाला ही चकली आहे ती जरूर ट्राय करा, सगळ्यांना नक्कीच आवडेल. चकली तेलामधून काढून झाली की आपल्याला पूर्णपणे ही रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही चकली आहे ती गरम असताना खाण्यासाठी घ्याल तर ही चकली आहे ती तुम्हाला गरम असल्यामुळे आतून थोडी नरम जाणवेल. ती पूर्णपणे एकदा थंड होऊन द्या त्यानंतरच तुम्ही ही खाण्यासाठी घ्या म्हणजे तुम्हाला इथे समजेल की आपली ही चकली किती कुरकुरीत अशी झालेली आहे ते. मी तुम्हाला यातली 1 चकली आहे ती इथे फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपली ही चकली आहे ती किती कुरकुरीत अशी झालेली आहे ते. तुम्हाला या आवाजावरनं समजलंच असेल की आपली ही चकली आहे ती किती कुरकुरीत अशी झालेली आहे ते. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या या चकलीवरती किती सुंदर असे काटे आलेले आहेत ते. जेवढी ही दिसण्यासाठी आपली चकली सुंदर झाली आहे तेवढीच ती खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या व्हिडिओबद्दल
तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.